नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल अष्टमी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग होताना आढळल्यास पालिकेचा कारवाईचा इशारा। केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यात डिम्ड कन्वेन्सची तरतूद हवी, खासदार श्रीकांत शिंदे। आणि वीज देयक न भरल्यामुळे महापालिका इमारतीचा वीज पुरवठा खंडित। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। धरणांमधील पाण्याची पातळी घटल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पाणी टंचाईच्या काळात पाणी जपून वापरावं असं आवाहन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी केलं। जागतिक जल दिनाच्या निमित्तानं आजपासून राज्यभर जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। ठाण्यातील सप्ताहाचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी उल्हास, बारवी, शाई आणि काळू अशा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून आणलेल्या पाण्याच्या कलशाचं पूजन करण्यात आलं। होळीचा सण लक्षात घेऊन या सणात होणारा पाण्याचा गैरवापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं। जलजागृती करण्यासाठी बनवण्यात आलेल्या जलरथाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। या सप्ताहाचा समारोप पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। ठाणे शहरातील विहिरी पुनर्जीवित केल्या जाणार आहेत। शहरात सध्या 30-40% पाणी कपात सुरू आहे, तेव्हा पाण्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं शहरातील जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्यात येणार आहेत। तसंच विहिरींची साफसफाई आणि दुरुस्तीची कामं सुरूच असून उर्वरित विहिरींची सफाई येत्या 1 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली। शहरातील 555 विहिरी आणि 850 कूपनलिकांद्वारे पाण्याची गरज भागवली जाणार असून 100 कूपनलिका खोदण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत। ठाणे शहरातील विविध भागात अस्तित्वातील विहिरी पुनर्जीवित करण्यात येणार असून 5 ठिकाणच्या विहिरींचं पाणी प्रायोगिक तत्वावर शुद्धीकरण करून त्याचे नमुने तपासल्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य असल्यास शहरातील सर्व विहिरींवर पंप बसवून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व हॉटेल चालकांना पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। स्वच्छतागृहासाठी बोरवेलचं पाणी वापरावं, हॉटेलची जागा धुण्यासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास हॉटेलचे नळ संयोजन बंद केलं जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। अपुऱ्या पावसामुळे आधीच ठाणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची वानवा आहे, त्यातच विद्युत पुरवठ्याअभावी ठाण्याच्या वागळे स्टेट परिसरावर ओढवणारं पाणी कपातीचं संकट यावर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपाय शोधला आहे। पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत वागळे परिसरात थेट जलवाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा केल्यानंतर आता एक्सप्रेस पॉवर फिडर सोडणीसाठी तब्बल 90 लाखांची तरतूद केली आहे। यामुळे 60 तासांची पाणी कपात 24 तासांवर येणार असून अनियमित पाणी पुरवठा यापुढे नियमित होणार आहे। ठाणे शहराच्या विविध भागात आठवड्यातील 3 दिवस पाणी कपात घेण्यात येत आहे। वागळे स्टेट परिसराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो। या भागात दर शुक्रवारी वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पाण्याचा प्रश्न भीषण बनला आहे, तेव्हा स्थानिक नगरसेवक आणि काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांनी तत्कालीन आघाडी सरकारकडून महामंडळाच्या जागेत 20 दशलक्ष लिटर्सचे 2 जलकुंभ उभारण्याला परवानगी मिळवली होती। तर तत्कालीन पालिका आयुक्त R.A. राजीव यांनी वागळे परिसरातील रामनगर, सीपी तलाव, शांतीनगर, किसननगर 1, 2, 3, लोकमान्यनगर, इंदिरानगर, अंबिकानगर, करवालो नगर आणि सावरकर नगर आदी भागांसाठी 3 उपाययोजना सुचवल्या होत्या। तसंच त्यासाठी महापालिकेमार्फत थेट जलवाहिन्या जोडण्याचं कामही पूर्ण केलं होतं।
अत्यावश्यक बाब म्हणून वागळे स्टेट येथील जय भवानी नगर मध्ये एक्सप्रेस पॉवर फीडर बसवण्याकरता पाणीपुरवठा विभागासाठी 90 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. या फीडरमुळे अखंड विद्युत पुरवठा सुरू राहिल्यानं अनियमित होणारा पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत मिळणार आहे. मुंब्रा येथील शालेय विद्यार्थी दहशतवादी कृत्याचा सामना करण्यास सज्ज झाले आहेत. ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या दहशतवादाचा सामना कसा करावा या विषयावरील पथनाट्यातून ही बाब समोर आली. याबद्दल पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. ठाणे पोलिसांच्या वतीनं नुकत्याच या स्पर्धा संपन्न झाल्या. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानं पोलिसांद्वारे विविध विषयांवर जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत. ठाण्यातही ठाणे पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची बीज रोवली जावीत यासाठी दहशतवादाचा सामना कसा करावा असा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम कसं करावं त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना कशी जागृत करावी सामाजिक शिस्त कशी पाळावी अशा विषयांवर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पालिका परिक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांची पथनाट्य स्पर्धा झाली. यामध्ये मुंब्रा येथील SMN इंग्लिश हायस्कूल, अब्दुल्ला पटेल इंग्लिश हायस्कूल, दारुल रहमत ट्रस्ट आणि अहमद अब्दुल्ला गरीब प्रायव्हेट इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या 4 शाळांसह 14 शाळांची निवड करण्यात आली. ठाणे पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना 10,000 पारितोषिक आणि चषक देण्यात आला. उल्हासनगरमधील 50%हून अधिक होणारी पाणी कपात कमी करावी अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. उल्हासनगरवासीय पाणी कपातीने हैराण झाले असून घरगुती ग्राहकांसाठी या कपातीचं प्रमाण कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उल्हासनगरला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महामंडळाला अतिरिक्त पाणी कपातीचे आदेश लघु पाटबंधारे विभागानं दिले आहेत. त्यामुळे उल्हासनगरला 50%हून अधिक पाणी कपातीला सामोरं जावं लागत आहे. या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किणीकर, महापौर अपेक्षा पाटील, माजी आमदार कुमार आयलानी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विधान भवनात जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. महामंडळाला औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त पाणी कपातीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण उल्हासनगर महामंडळाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या अतिरिक्त पाणी कपातीचा फटका घरगुती ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणावर बसतोय. ही बाब शिंदे यांनी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली आणि किमान घरगुती ग्राहकांसाठी पाणी कपातीचं प्रमाण कमी करण्याचे निर्देश महामंडळाला देण्याची विनंती केली. या संदर्भात तातडीनं निर्णय घेण्याची ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. पाणी कपातीमुळे ठाणेकरांच्या डोळ्यात पाणी आणलं असताना आता ठाणे महापालिकेने शहरातील हॉटेल्सना पाणी बचतीच्या नोटिसा बजावल्यानं खवयांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. शहरातील हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना छोट्या ग्लासात जसं लागेल तसं पाणी द्यावं, पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी विहीर किंवा बोरवेलचं पाणी वापरावं, तसंच यात कुचराई केल्यास हॉटेलचं नळसंयोजन खंडित करण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे. केंद्राच्या गृहनिर्माण कायद्यात डीम्ड कन्व्हेन्सची तरतूद हवी अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली आहे. आपल्या कष्टाच्या पैशानं आयुष्यभराची कमाई गुंतवून घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकाला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेलं रिअल इस्टेट विधेयक कौतुकास्पद असलं तरी यामध्ये डीम्ड कन्व्हेन्सची तरतूद नसल्यामुळे ग्राहकांवर अन्याय होणार आहे. लोकसभेत या विधेयकावर चर्चेत भाग घेताना त्यांनी महाराष्ट्राच्या कायद्यात डीम्ड कन्व्हेन्सची तरतूद असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधलं.
अनेक विकासक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही जमिनीची मालकी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या नावे करत नाहीत, त्यामुळे पुनर्विकासाच्या वेळी अनंत अडचणी उभ्या राहतात। त्यासाठीच विकासकाने विहित मुदतीत जमिनीचा कन्व्हेन्स सोसायटीच्या नावे न केल्यास डीम्ड कन्व्हेन्सची तरतूद महाराष्ट्र सरकारच्या कायद्यात आणली आहे, त्यामुळे केंद्राच्या कायद्यातही या तरतुदीचा समावेश झाला तर खऱ्या अर्थाने घर ग्राहकांना त्याचा लाभ होईल असे खासदार शिंदे म्हणाले। प्रकल्प निश्चित मुदतीत पूर्ण करण्यासाठी विकासकांवर काही बंधनं टाकतानाच प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या ठराविक वेळेत देण्याचं बंधनही संबंधित सरकारी यंत्रणांवर या कायद्यान्वये टाकायला हवं असंही त्यांनी सुचवलं। त्यासाठी एक खिडकी योजनेची तरतूद या कायद्यात करण्याची सूचना त्यांनी केली। तसंच 500 स्क्वेअर मीटर जमीन किंवा 8 घरं यापेक्षा अधिक असलेल्या गृहप्रकल्पांसाठी गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करण्याचं बंधन या कायद्यान्वये घालण्यात येणार आहे। मात्र यापेक्षा कमी व्याप्ती असलेल्या प्रकल्पांनाही या कायद्याच्या कक्षेत आणावं, तसंच पुनर्विकास प्रकल्पांनाही हा कायदा लागू करावा अशा आग्रही मागण्या त्यांनी केल्या। प्रकल्प सोसायटीकडे हस्तांतरित केल्यानंतर पहिल्या 2 वर्षात इमारतीत काही संरचनात्मक दोष आढळून आल्यास दुरुस्तीची मुदत अत्यल्प असून ती किमान 5 वर्ष करण्याची मागणीही श्रीकांत शिंदे यांनी केली। लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय ठाणे महापालिकेबाबत येत आहे। पाणीपट्टी आणि मालमत्ता कर न भरल्यामुळे कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या महापालिकेनं विजेचं बिल न भरल्यामुळे महापालिकेची वीज कापण्यात आली आहे। लोका सांगे ब्रह्मज्ञान म्हणजे प्रॅक्टिस व्हॉट यू टीच या म्हणीचाच प्रत्यय एक प्रकारे आला आहे। ठाणे महापालिकेच्या हाजुरी येथील इमारतीमध्ये प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं ग्रंथालय आणि संग्रहालय आहे। या संग्रहालयाच्या इमारतीची वीज 4 ते 5 महिने वीज देयक न भरल्यामुळे कापण्यात आली आहे। 1985 पासून प्राच्यविद्या अभ्यास संस्था शाहू मंडईमध्ये कार्यरत होती। 2012 निवडणुकीच्या कारणाखाली हे संग्रहालय हाजुरीतील शाळेच्या इमारतीत हलवण्यात आलं। त्यावेळी संस्थेला सर्व सोयी सुविधा पुरवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण त्याची पूर्तता मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही। 3रा मजला पावसाळ्यात गळत असल्यामुळे तेथील दुर्मिळ पुस्तकांना धोका निर्माण झाला आहे, पण त्याबाबतही कोणतीच कार्यवाही पालिका प्रशासनानं केलेली नाही। या संदर्भ ग्रंथालयात 40,000 दुर्मिळ पुस्तकं आणि 3,000 संस्कृत हस्तलिखित आहेत। ही मौल्यवान पुस्तकं 3 वर्ष खोक्यातच पडून आहेत। अखेर बरीच आरडाओरड झाल्यानं पालिकेनं पुस्तकांसाठी कपाटं दिल्यावर ती कपाटात ठेवण्यात आली। या इमारतीचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रंथालय आणि संग्रहालयाच्या दैनंदिन कार्यावरही परिणाम झाला आहे। स्मार्ट सिटी आणि कोट्यवधी रुपयांच्या दळणवळणाच्या योजनांची स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेमध्ये एका अत्यंत महत्वाच्या संग्रहालयाची सुरू असलेली हेळसांड दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे।